नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अवतीभोवती आपल्या परिसरामध्ये विविध घटक असतात. काही घटक जमिनीवर असतात, काही घटक पाण्यात असतात, तर काही घटक हवेत असतात. पृथ्वीवरील सर्व बाबी हे सर्व घटक हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत. हवा, पाणी आणि जमीन यांना अनुक्रमे वातावरण, जलावरण आणि शिलावरण असे म्हणतात. आणि या तीनही आवरणांमध्ये सजीव सृष्टी असते. या तीनही ठिकाणी सजीवांचे अस्तित्व असते. हवा, पाणी आणि जमीन हे नैसर्गिक घटक आहेत. स्थायू, द्रव आणि वायू या नैसर्गिक घटकांना आपण संसाधने असेही म्हणतो. व संसाधने म्हणजे काय, तर असे घटक ज्यांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत असतो. पृथ्वीवरील सजीव हे जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन यांचा उपयोग करत असतात. आणि म्हणूनच हवा, पाणी आणि जमीन हे अत्यंत महत्वाचे घटक सजीव सृष्टीसाठी आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा विकास व्हावा आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. आणि म्हणूनच त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात.